सोबत आपले प्रतिनिधी विजय चिडे जोडलेले. विजय, आवाज पोहोचतोय? हो, पोहोचतोय. विजय जरांगे यांनी हाके मराठ्यांचं वाटोळा करतील असं म्हटलेलं आहे. तुमच्या सोबत काही ओबीसी आंदोलक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना या संदर्भात काय वाटतंय? नक्की जर बघितलं, माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, मनोज जरांगे बोललेत की हाके हे समाजाचं वाटोळं करतील असं मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. काय तुम्हाला काय वाटतं? हाके साहेबांनी जे आंदोलन उभं केलं हे समाजाचं वाटोळं म्हणून नाहीये, ओबीसी आरक्षण बचा म्हणून. या वेळेस ज्यावेळेस जरांगेने आरक्षण उभं केलं होतं त्या सगळ्या ओबीसीना त्याला पाठिंबा दिला होता की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या म्हणून. ज्यावेळेस विजय चिडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा आपण विजय यांच्याकडे जाऊ. मात्र लक्ष्मण हाके यांचं उपोषण 8 दिवस आणि त्यानंतर राज्य सरकारची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या 1.5 ते 2 तासांपासून ही बैठक सुरू आहे. ओबीसी समाजानं काही मागण्या केलेल्या आहेत मराठा संदर्भातच्या, मराठा समाजातील संदर्भात या मागण्या आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं म्हटलेलं, सोबतच ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देऊ नका अशी सुद्धा मागणी आहे.